जय शिवराय मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला असेच आणखीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या सुरतेची लूट केली नेतोजी पालकरांनी मोगली मुलूक बडविला सर्व काही चांगल्या दिशेने चालले होते आणि भयंकर घात झाला अपघात झाला एका घोड्याचा पाय रानवेलीच्या जाळीत अडखळला आणि आईसाहेबांचे सौभाग्य आणि महाराजांचे महाभाग्य कर्नाटकातील होदिगेरे गावाजवळील अरण्यात घोड्यावरून जमिनीवर धाडकण कोसळले महाराजांना त्याची चाहूलही नव्हती राजगडावर आईसाहेबांच्या मनाला तशा धास्तीचा धक्कासुद्धा लागलेला नव्हता बन विधिलिखिताचे एक कठोर पान आज उघडले गेले होते कर्नाटकात होदिगिरे या ठिकाणी शहाजीराजांचा मुक्काम होता राजे आता फार थकलेले होते त्यांना शिकारीची फार तल्लप आली या दिवशी तारीख होती शके पंधराशे पंच्याऐंशी महाग शुल्क पाच दिनांक तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट त्यांनी शिकारीसाठी निघण्याचा आपल्या खाशा मंडळीस हुकूम केला राजे निघाले होंगलात शहाजीराजे शिरले जंगलाच्या अंतर्भागात शिकार टेहळीत घोड्यावरून ते हिंडत होते त्यांच्या हातात भाला होता एवढ्यात त्यांना एक शिकार झरकन समोरून पळत जाताना दिसली राजांनी लगेच टास मारून पाठलाग करण्यास सुरुवात केली घोडा दौडत होता राजांची नजर शिकारीवर होती एवढ्यात एकदम घोड्याची टाच रानवेलीच्या जाळीत अडकली आणि घोडा अत्यंत वेगात असतानाच धाडकण कोलमडला राजे दणदिशी जमिनीवर आदळले गेले भयंकर जखम झाली राजे जागच्या जागी बेशुद्ध झाले लोकांची हाकाहाक आणि धावाधाव झाली राजांना त्यांनी लगेच उचलून नेले खूप औषधोपचार केले ती मृत्यूशीच झटापट चालू होती राजांचे धाकटे चिरंजीव एकोजी राजे शेजारी होते अखेर सर्व उपाय थकले आणि शहाजी राजांनी हे जग सोडले आई आईसाहेबांच्या करंड्यातील कुंकू संपले एकोजी राजांनी सर्व क्रिया केल्या विजापूर बंगलोर आणि राजगडाला ही बातमी घेऊन घोडेस्वार रवाना झाले धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे